आजच्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपण मूल्यमापनाचं महत्त्व अभ्यासणार आहोत. मूल्यमापनाचं महत्त्व अभ्यासताना आपण या तिन्ही घटकांचा विचार करणार आहोत. ते म्हणजे विद्यार्थ्यांना काय फायदा होतो किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे, शिक्षकांच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटरच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे, या तिन्ही घटकांचा वेगवेगळा विचार करणार आहोत. सर्वप्रथम आपण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मूल्यमापनाचे काय महत्त्व आहे हे पाहूया. त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे स्टेटस, म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्या शारीरिक सुदृढतेचे किंवा कौशल्याचे काय स्टेटस आहे किंवा काय स्तर आहे, वर्तमान स्तर काय आहे हे मूल्यमापनामुळे समजते. त्यानंतर आयडेंटिफाईंग स्ट्रेंथ अँड विकनेसेस, म्हणजे विद्यार्थ्यामध्ये कोणत्या चांगल्या बाजू आहेत किंवा कुठल्या कमतरता आहेत हे मूल्यमापनामुळे समजण्यास मदत होते. म्हणजे शारीरिक सुदृढतेचं मूल्यमापन केले असता कदाचित रुधिराभिसरण दमदारपणा खूप चांगला असेल एखाद्या विद्यार्थ्याचा, परंतु त्याचबरोबर लवचिकता कमी असू शकेल. अशा प्रकारे शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांनाही कळते की माझ्या लवचिकता कमी आहे की रुधिराभिसरण दमदारपणा कमी आहे माझ्यामध्ये की ताकद कमी आहे हे विद्यार्थ्यांना समजते. पुढचे आहे ते म्हणजे मूल्यमापनामुळे विद्यार्थी मोटिवेट होतात, प्रेरित होतात. एखादी स्पर्धाच नसेल तर मुलांना सराव करण्यासाठी काही मोटिव राहत नाही. त्याचप्रमाणे जर मूल्यमापनच नसेल कसलं तर विद्यार्थी त्या गोष्टी करण्यास तितके मोटिवेट होत नाहीत. आणि म्हणून शारीरिक शिक्षणाच्या मूल्यमापनामुळे विद्यार्थी मे बी पुशअप्स, पुलअप्स किंवा शटल रन यासारख्या गोष्टी करण्यासाठी प्रेरित होतील. पुढचं आहे डिटरमाइनिंग ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांचं स्वतःचं उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी मूल्यमापनाचा उपयोग होतो. बऱ्याचदा आपण बघितलं असेल की भाग मिल्खा भाग या पिक्चरमध्ये ज्यावेळेस तो विमानातून प्रवास करत असतो त्यावेळेस तो त्याच्या कोचला विचारतो की 400 मीटरचं वर्ल्ड रेकॉर्ड किती आहे, त्यावेळेस तो कोच ते सांगतो आणि तो त्यातला जो नायक आहे तो एका कागदावर लिहून घेतो आणि त्याच्या पुढच्या आयुष्याचं ध्येय हे ते वर्ल्ड रेकॉर्ड हेच तो समोर ठेवतो. त्याचप्रमाणे आपले विद्यार्थी कदाचित त्याला किती पुशअप्स काढता यायला पाहिजे किंवा किती वेळात त्याने 100 मीटर रनिंग पूर्ण केलं पाहिजे अशा प्रकारचे उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी मूल्यमापनाचा उपयोग होतो. यानंतर पुढच्या भागामध्ये शिक्षकाला काय उपयोग होतो मूल्यमापनाचा याचा विचार करताना सर्वात पहिला उपयोग म्हणजे एक विद्यार्थ्यांचं वर्गीकरण करण्यासाठी, क्लासिफिकेशन करण्यासाठी. आपल्याला माहीत आहे की एका वर्गामध्ये वेगवेगळ्या क्षमतेचे विद्यार्थी असतात आणि या वेगवेगळ्या क्षमतेच्या विद्यार्थ्यांना सर्वांना एकच प्रकारचा सराव किंवा फिटनेस ॲक्टिव्हिटी जर दिल्या तर त्या काही विद्यार्थ्यांसाठी सोप्या तर काही विद्यार्थ्यांसाठी अवघड असू शकतील. आणि म्हणून त्या त्या विद्यार्थ्याच्या क्षमतेप्रमाणे जर विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटी दिल्या तर त्या अधिक योग्य ठरतील. त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करावं लागेल आणि त्या मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचे कमी सुदृढता असलेले विद्यार्थी किंवा कौशल्य स्तर असलेले विद्यार्थी, जास्त सुदृढता असलेले विद्यार्थी आणि मध्यम, अशा प्रकारचं जर आपण क्लासिफिकेशन केलं आणि शारीरिक शिक्षणाचा तास घेताना त्याचा विचार केला तर त्याचा खूप चांगला उपयोग शारीरिक शिक्षण शिक्षकांना होतो. त्याचबरोबर शारीरिक शिक्षण शिक्षकांना विद्यार्थ्यांमधील जे काही टॅलेंट आहे, ज्या काही प्रज्ञा आहेत त्या शोधण्यासाठी सुद्धा या मूल्यमापनाचा उपयोग होतो. काही विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगला वेग असतो, तो आपल्याला 50 मीटर डॅश या कसोटीमधून समजू शकतो. काही विद्यार्थ्यांच्या पायामध्ये खूप चांगली शक्ती असते, ती आपल्याला स्टँडिंग ब्रॉड जंप किंवा व्हर्टिकल जंप यासारख्या टेस्टमधून समजू शकते.
काही विद्यार्थ्यांची लवचिकता खूप चांगली असू शकते, ती आपल्याला सिट अँड रीच किंवा शोल्डर फ्लेक्झिबिलिटी यासारख्या कसोट्यांमधून समजू शकते. अशा प्रकारे शिक्षकांना वेगवेगळ्या मूल्यमापनातील कसोट्यांमुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये काय टॅलेंट आहे हे समजण्यास मदत होते. त्यानंतर मॉनिटर प्रोग्रेस, म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा आपण जर काही लोकांचे फिटनेस घेत असू तर अशा वेळेस तो जो प्रोग्राम आहे कंडिशनिंग प्रोग्राम किंवा फिटनेस प्रोग्राम हा योग्य आहे किंवा नाही याचे मॉनिटर करण्यासाठी आपल्याला मूल्यमापनाचा उपयोग होतो. सिलेक्शन म्हणजे शाळेतील इंटरस्कूलसाठी आपल्याला टीम निवडण्यासाठी आपल्याला मूल्यमापनाचा उपयोग होतो. प्रत्येक वेळेस कदाचित शारीरिक सुदृढता कसोट्या याच उपयोगी नसतील. कधीकधी आपण विद्यार्थ्यांना म्हणतो की फुटबॉलचं सिलेक्शन असेल तर आपण विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळायला लावतो किंवा व्हॉलीबॉलचं सिलेक्शन असेल तर आपण विद्यार्थ्यांना व्हॉलीबॉल खेळायला लावतो. तर यासुद्धा हा सुद्धा मूल्यमापनाचाच भाग आहे आणि यातून आपल्याला जे काही चांगले खेळाडू असतात त्यांची निवड शालेय संघामध्ये करता येते. त्यानंतर विद्यार्थ्यांची किंवा आपले जे काही क्लायंट असतील त्यांची इम्प्रूव्हमेंट होते आहे किंवा नाही हे समजण्यासाठी आपल्याला मूल्यमापनाचा उपयोग होतो. एखादा क्लायंट जर वेट लॉससाठी आपल्याकडे येत असेल आणि त्याचा वेट लॉस होतो आहे किंवा नाही किंवा त्याच्या फिटनेसमध्ये काही इम्प्रूव्हमेंट होत आहे किंवा नाही याच्यासाठी आपल्याला मूल्यमापनाचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे आपण विशिष्ट प्रोग्राम जर काही तयार केलेला असेल विशिष्ट क्लायंटसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी तर तो प्रोग्राम योग्य आहे किंवा नाही याचाही आपल्याला अंदाज मूल्यमापनामुळे येतो. काही प्रेडिक्शनसुद्धा आपण मूल्यमापनाच्या आधारे करू शकतो. उदाहरणार्थ ज्ञान प्रबोधिनी या महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही स्कीम आहे क्रीडा प्रबोधिनी सॉरी या क्रीडा प्रबोधिनीच्या मार्फत विविध वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढता कसोट्या घेतल्या जातात आणि त्या सुदृढता कसोट्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला असेल ते विद्यार्थी क्रीडा प्रबोधिनीसाठी सिलेक्ट केले जातात. हे सिलेक्शन करताना भाकीत वर्तवलं जातं की ते विद्यार्थी जर या कसोट्यांमध्ये आत्ता इतका स्कोर करत असतील तर भविष्यामध्ये जाऊन ते अधिक चांगले पदकं महाराष्ट्राला किंवा भारताला मिळवून देऊ शकतील. अशा प्रकारे आपल्याला मूल्यमापनाचा उपयोग भाकीत वर्तवण्यासाठी म्हणजे फ्युचरमध्ये एखादा विद्यार्थी खूप चांगलं करू शकेल अशा प्रकारचं भाकीत वर्तवण्यासाठी होऊ शकतो. शिक्षकाला विविध प्रकारचं संशोधन करण्यासाठी सर्वे करण्यासाठी या मूल्यमापनाचा उपयोग होतो. त्याचबरोबर शिक्षकाची जी काही टीचिंग आहे अध्यापन पद्धती आहे ती अध्यापन पद्धती ची परिणामकारकता किती आहे हे तपासण्यासाठी सुद्धा मूल्यमापनाचा उपयोग होतो. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो किंवा प्रत्येक क्लायंट आपल्याकडे फिटनेसला येणारा असलेला हा वेगळा असतो आणि म्हणून त्या प्रत्येक वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या किंवा क्लायंटच्या फिटनेसनुसार प्रोग्राम तयार करण्यासाठी आपल्याला मूल्यमापनाचा उपयोग होतो. आणि सर्वात शेवटी म्हणजे अकाउंटेबिलिटी की आपण मूल्यमापनामुळे आपला फिजिकल एज्युकेशन किती चांगलं चालू आहे किंवा नाही चालू हे आपल्याला समजण्यास मदत होते. आणि सर्वात शेवटी म्हणजे व्यवस्थापकांना मूल्यमापनाचा काय उपयोग होतो हे आपण पाहूया. त्यामध्ये सर्वप्रथम आहे ते म्हणजे इव्हॅल्युएशन द करिक्युलम, म्हणजे आपला जो काही अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम कसा चालू आहे याचा फीडबॅक आपल्याला मूल्यमापनामधून समजू शकतो. आपल्या शालेय विद्यार्थ्यांची जर सुदृढता स्तर चांगला असेल ॲव्हरेज सगळ्यांचा तर असं म्हणू शकू की आपण की आपलं फिजिकल एज्युकेशनचा चाललेला प्रोग्राम
हा योग्य आहे किंवा नाही याचा फीडबॅक मिळण्यासाठी आपल्याला मूल्यमापनाचा उपयोग होतो. त्याचबरोबर काही प्रायव्हेट कंपनी अशा आहेत की ज्या शिक्षकांच्या भरती करताना त्यांची फिजिकल फिटनेस लेवल काय आहे हे सुद्धा तपासलं जातं, यासाठी सुद्धा मूल्यमापनाचा उपयोग होतो. आणि सर्वात शेवटी म्हणजे जस्टिफाईंग द फिजिकल एज्युकेशन प्रोग्रॅम, फिजिकल एज्युकेशनचा जो प्रोग्राम आहे, जो अभ्यासक्रम आहे, याचं समर्थन करण्यासाठी आपल्याला मूल्यमापनाचा उपयोग होतो. म्हणजे हा फिजिकल एज्युकेशन प्रोग्राम किती योग्य आहे किंवा नाही हे याचं समर्थन करण्यासाठी मूल्यमापनाचा उपयोग होतो. अशा प्रकारे शारीरिक शिक्षण शिक्षक, विद्यार्थी व व्यवस्थापक या सर्व घटकांना मूल्यमापनाचे काय उपयोग होतात हे आपण आजच्या प्रेझेंटेशनमध्ये बघितले. धन्यवाद.